हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण सामान्य विज्ञानाची सिरीज सुरू करतोय. या सिरीजमध्ये काय रिव्हिजन स्पेशल असणार आहे, म्हणजे कंबाईन पूर्व किंवा त्याच्यानंतर येणारी कोणतीही परीक्षा असू द्या, तर पूर्व परीक्षेमध्ये सामान्य विज्ञानचा बराचसा महत्त्वाचा भाग असतो, तर त्याच्या अनुषंगानं रिव्हिजन स्पेशल हे सिरीज आहे. याच्यामधून तुमचे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पॉईंटची रिव्हिजन होईल अशा अनुषंगानं हे लेसन बनवलं आहे. त्यातला आपण आजचा पहिला भाग पाहतोय, कारण सामान्य विज्ञान एकाच लेक्चरमध्ये सगळं काही कव्हर होत नाही आहे. त्यामध्ये जेवढे महत्त्वाचे मुद्दे किंवा परीक्षाभिमुख माहिती असेल तर ती आपण या लेसनमध्ये कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअपची लिंक दिली आहे, तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे किडनी. हा, किडनीचं वजन पुरुषामध्ये असतं ते 125 ते 170 ग्रॅम, आणि स्त्रियामध्ये जर ते वजन बघितलं तर ते 115 ते 155 ग्रॅम एवढं स्त्रियामध्ये किडनीचं वजन असतं. आता मानवी शरीरामधील रक्त जे असतं ना, त्या किडनीमधून दररोज किती वेळा गाळलं जातं, तर 400 वेळा रक्त हे गाळलं जातं, आणि याच्या या किडनीमार्फत दररोज साधारणपणे किती लिटर द्रव टोटल गाळला जातो, तर 180 ते 190 लिटर द्रव एवढा गाळला जातो, आणि त्याच्यापासून किती लिटर मूत्र तयार होतं, तर ते 1 ते 1.9 लिटर मूत्र हे तयार होतं. हे सगळे जे फॅक्ट्स आहेत, फॅक्ट सगळे महत्वाचे, तर हे स्टेट बोर्डच्या पुस्तकातून आहेत, तर हे लक्षात घ्या, तर हे महत्वाचं आहे. किडनीचं पुरुषामधलं वजन 125 ते 170, स्त्रियामधलं 115 ते 155, मानवी शरीरातील रक्त किडनीमधून दररोज 400 वेळा गाळलं जातं, किडनीमार्फत दर साधारणपणे किती लिटर द्रव गाळलं जातं, तर एकूण 180 ते 190 लिटर दररोज गाळलं जातं, आणि 1 ते 1.9 लिटर एवढं त्यापासून काय होतं, मूत्र तयार होतं. ही एक बेसिक माहिती, फक्त फॅक्च्युअल. त्याच्यानंतर किडनीमधील कोणतं असं संप्रेरक आहे की ज्यामुळं पाण्याचं प्रमाण हे संतुलित ठेवलं जातं, किडनीमधील कोणतं संप्रेरक आहे की ज्यामुळं पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवलं जातं, तर ते आहे ADH. ADH म्हणजे काय, अँटी डायुरेटिक हार्मोन. ADH म्हणजे काय, तर अँटी डायुरेटिक हार्मोन. याच्यामुळं काय होतं, तर पाण्याचं जे प्रमाण असतं ना, तर ते संतुलित ठेवलं जातं. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, सो पण फॅक्च्युअलच आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मूत्रवाहिनी. याची लांबी असते 40 सेंटीमीटर, आणि मूत्र जे असतं ते ॲसिडिक असतं का बेसिक असतं का न्यूट्रल असतं, हां, तर हे आम्लधर्मी असतं. हां, ॲसिडिक असतं मूत्र, हे आम्लधर्मी असतं. त्याचा pH 6 असतो. pH म्हणजे काय, तर पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. pHला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. मराठीमध्ये म्हणतो सामू. हां, मराठीमध्ये म्हटलं जातं सामू. आता या जो मूत्राला पिवळा रंग कशामुळे प्राप्त होतो, तर युरोक्रोम किंवा त्याला दुसरं ना अजून युरो बिलिनोजन, हां, याच्यामुळं काय होतं, तर त्या मूत्राला पिवळा रंग प्राप्त झालेला असतो. तर ही एक बेसिक माहिती किती कव्हर केलेली आहे. त्याच्यानंतर जे मूत्र असतं त्या मूत्रामध्ये पाण्याचं प्रमाण किती असतं, हे सुद्धा फॅक्च्युअल डाटा आहे. तर त्याच्यामध्ये 95% पाणी असतं, 2.5% युरिया असतं, आणि राहिलेले इतर पदार्थ असतात ते 2.5% येतात. म्हणजे मूत्रामध्ये असणारं पाण्याचं प्रमाण हे 95%, 2.5% युरिया, हे लक्षात घ्या. माणूस दररोज जवळपास किती ग्रॅम युरिया शरीराबाहेर टाकतो, तर त्याचाही आकडा आहे तो म्हणजे 25 ते 30 ग्रॅम. या रेंजमध्ये माणूस सगळा युरिया शरीराबाहेर टाकतो, मूत्रामध्ये तो 2.5% एवढा युरियाचं प्रमाण असतं. आपण त्यानंतर मूतखडा झाला असं म्हणतो. मूतखडा होणं म्हणजेच काय, तर किडनीमध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे जमा होणं, त्यालाच मूतखडा असं म्हटलं जातं. मूतखडा म्हणजे काय, तर किडनीमध्ये कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे जमा होणं, यालाच मूतखडा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मेंदू. हां, प्रौढ माणसाच्या मेंदूचं वजन किती असतं, तर ते 1300 ते 1400 ग्रॅम. किती असतं, तर 1300 ते 1400 ग्रॅम. आणि तो मेंदू किती चेतापेशूपासून बनलेला असतो, तर मेंदू हा 100 अब्ज चेतापेशूपासून बनलेला आहे. प्रौढ माणसाचा मेंदू किती चेतापेशूपासून बनलेला असतो, तर तो 100 अब्ज चेतापेशूपासून बनलेला असतो. म्हणजे आतापर्यंत जो आपण टॉपिक सगळे पाहिलेत ना, यामध्ये खूप फॅक्च्युअल डाटा आहे, ह्याची रिव्हिजन होणं जास्तीत जास्त महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने आपण हे लेक्चर कव्हर करतोय. त्याच्यानंतर मेंदूच्या भागामधले दोन महत्वाचे भाग. आता बऱ्याच वेळा कसं होतं की आपण लक्षात ठेवताना काय करतो, प्रमस्तिष्क आणि अनुमस्तिष्क असे लक्षात ठेवतो, परंतु त्याचं तुम्ही इंग्लिश नाव सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इंग्लिश नाव सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्याला एक प्रमस्तिष्कला म्हणतात सेरेब्रम. हा, सेरेब्रम. प्रमस्तिष्क म्हणजे काय, सेरेब्रम. सेरेब्रम म्हणजे मेंदूचा मोठा भाग, की त्याला आपण मोठा मेंदू, जनरली काय म्हणतो आपण, मोठा मेंदू.
प्रमस्तिष्क म्हणजे मोठा मेंदू, सेरेब्रम. तर ह्याचं कार्य काय असतं? तर याचं कार्य असतं तर ज्या ऐच्छिक हालचाली आहे तर त्याचं नियंत्रण करणं. दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही अभ्यास करताय, अभ्यासात तुम्ही मन लावून अभ्यास करताय म्हणजे तुमच्या मनाची एकाग्रता, हे सुद्धा सेरेब्रमचंच महत्वाचं कार्य आहे. नियोजन, निर्णय क्षमता, बुद्धी क्षमता, स्मरणशक्ती, म्हणजे आपण जो अभ्यास करतो हे सगळं डिपेंड आहे कशावर? तर सेरेब्रमवर. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे का, एकाग्रता चांगली आहे का, निर्णय घेण्याची क्षमता चांगली आहे का, नियोजन व्यवस्थित आहे का, या सर्व गोष्टी प्रमस्तिष्कवर अवलंबून असतात. त्याला आपण सेरेब्रम म्हणतो, मोठा मेंदू. मग छोट्या मेंदूला काय म्हणतात? तर अनुमस्तिष्क. छोट्या मेंदूला काय म्हणतो आपण? अनुमस्तिष्क. अनुमस्तिष्काला दुसरं इंग्रजीमध्ये नाव आहे सेरेबेलम. सेरेबेलम म्हणजे अनुमस्तिष्क, म्हणजे आपल्या शरीराचा जो तोल सांभाळायचं कार्य, सगळ्यात महत्वाचं कार्य आहे त्याचं, शरीराचं तोल सांभाळणं. दुसरं म्हणजे आपण ज्या ऐच्छिक हालचाली केल्या जातात तर त्याच्यामध्ये सुसूत्रता आणणं, हे सुद्धा अनुमस्तिष्कचं काम आहे. अनुमस्तिष्क म्हणजे सेरेबेलम. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे डीएनएचा शोध कोणी लावला आणि डीएनएची प्रतिकृती. असे दोन महत्वाचे पॉईंट आहेत. तर डीएनएचा शोध कोणी लावला? तर फ्रेडरिक मिशर हे स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. तर त्यांनी डीएनएचा शोध लावलेला आहे, फ्रेडरिक मिशर यांनी. तर गुणसूत्रे कशापासून बनलेली असतात मुख्यतः? तर डीएनए पासून बनलेली असतात. मग डीएनएची प्रतिकृती जी गाजली किंवा जी फेमस आहे तर ती कोणी तयार केलेली आहे? तर डीएनएची प्रतिकृती 1953 साली वॅटसन आणि क्रिक यांनी तयार केलेली. हे सुद्धा खूप ॲक्च्युअल आहे, एकदा का दोनदा एमपीसीने याच्यावर प्रश्न विचारलेला होता. तर डीएनएची प्रतिकृती डीएनए रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली? तर वॅटसन आणि क्रिक यांनी तयार केलेली आहे. आता नायट्रोजनयुक्त पदार्थ असे कोणते चार आहेत? तर ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. आता तुम्हाला याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत. पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजे प्युरिन्स आणि दुसरा कन्सेप्ट आहे ते म्हणजे पिरिमिडिन्स. आता प्युरिन्स कोणते असतात? तर ॲडेनिन आणि ग्वानिन. आता हे तुम्ही स्ट्रक्चर सगळं पाहिलं असेल, डीएनएचं स्ट्रक्चर, त्याची प्रतिकृती, तर तुम्ही त्याच्यामध्ये ते पाहिलं असेल की सिंगल बॉन्डनं, डबल बॉन्डनं एकमेकाला जोडले गेलेले. तर त्याच्यावरून आता ते काय आपण जास्त कोण एक्सप्लेन करत बसणार नाही. आता परीक्षेदृष्टीनं महत्वाचं काय आहे तेच आपण आता पाहतोय. पहिलं पाहतोय ते म्हणजे प्युरिन्स. प्युरिन्स कोणते असतात? तर ॲडेनिन आणि ग्वानिन हे काय असतात? प्युरिन्स. आणि पिरिमिडिन्स प्रोनाऊन्सिएशन होते, पिरिमिडिन्स, सायटोसिन आणि थायमिन हे पिरिमिडिन्स असतात डीएनए मधले. तर आता ॲडेनिनची जोडी, आता ते जे डीएनए स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं असेल प्रतिकृती, तर त्याच्यामध्ये नेहमी ॲडेनिनची थायमिन बरोबर जोडी केली जाते. म्हणजे ॲडेनिन काय आहे? तर प्युरिन्स आहे. थायमिन काय आहे? तर पिरिमिडिन्स आहे. म्हणजे एक प्युरिन्स आणि एक पिरिमिडिन्स यांची जोडी केलेली असते. तर ती कोणाची कोणाबरोबर जोडी असते? तर एची जोडी कोणाबरोबर असते? तर टी बरोबर असते. ए म्हणजे काय? तर ॲडेनिन, त्याची जोडी थायमिन बरोबर असते. त्यानंतर ग्वानिन, ग्वानिन म्हणजे जी धरू आपण, जीची जोडी कोणाबरोबर असते? तर एस बरोबर असते. तर ग्वानिनची जोडी सायटोसिन बरोबर असते. ते डीएनए स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं असेल तर ते महत्वाचं आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? तर प्युरिन्स काय आहे? तर ॲडेनिन, ग्वानिन, प्युरिन्स आहेत. थायमिन, सायटोसिन, पिरिमिडिन्स आहेत. ॲडेनिनची जोडी थायमिन बरोबर असते आणि ग्वानिनची जोडी सायटोसिन बरोबर असते. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण वनस्पतींच्या वर्गीकरणातला किंवा प्रजननाबाबतला एक महत्वाचा पॉईंट पाहतोय. त्याच्यामध्ये आता मी हे कसं करतोय, सायन्सचं सगळं कंबाईनली रिव्हिजनसाठी उपयुक्त असं करतोय. म्हणजे प्रत्येक टॉपिक एक्सप्लेन करत बसत नाहीये, फक्त रिव्हिजनमध्ये कमीत कमी वेळेमध्ये होण्यासाठी करतोय. आता लक्षात घ्या, त्यानंतर द्विविभाजन. द्विविभाजन म्हणजे काय? जर जनक पेशी असतं तर त्याचं दोन समान भागात होणारं विभाजन, द्विविभाजन. आता परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय आहे? तर एमपीएससीने एक तर दोन तीन वेळेस कसा प्रश्न विचारला होता, तर अ गटात दिले जोड्या लावा म्हणून विचारलं जातं. अ गटात दिलं जातं द्विविभाजन, ब गटात दिलं जातं अमीबा, किनुआ. तर द्विविभाजनची उदाहरणं कोणती? तर अमीबा, पॅरामेशियम, जीवाणू, क्लोरेला ही आहेत. किंवा कलिकायन, कलिकायन म्हटलं की किनुआ हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतं ते खंडीभवन. खंडीभवन म्हटलं की उदाहरण सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे स्पायरोगायरा. खंडीभवनचं उदाहरण काय येतं? तर स्पायरोगायरा. म्हणजे पाणी आणि पोषक द्रव्ये मुबलक प्रमाणात मिळाल्यामुळे होणारी वाढ आणि त्याच्यामुळे होणारं विभाजन, हा तर हे खंडीभवन म्हणतो आपण त्याला, स्पायरोगायरा. पुनर्जनन, पुनर्जनन म्हटलं की प्लॅनेरिया. तर प्लॅनेरियाचं तुम्ही पाहिलं असेल इमेज स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही पुस्तकं जे रेफरन्स बुक वापरत असाल त्यामध्ये आहे. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? द्विविभाजन म्हटलं की अमीबा, पॅरामेशियम, जीवाणू, क्लोरेला. कलिकायन म्हटलं तर तुमचं किन्व येतं. त्यानंतर खंडीभवन म्हटलं तर स्पायरोगायरा, उदाहरणच लक्षात ठेवायचे आहेत. पुनर्जनन म्हटलं तर प्लॅनेरिया हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मुकुलायन म्हटलं तर हायड्रा हेच लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एवढेच पॉईंट तुम्हाला ह्या जोड्या लावामध्ये विचारला जाऊ शकेल.
त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे गुणसूत्रे. आता गुणसूत्राचे मुख्य चार प्रकार पडतात, तर त्याच्यामध्ये मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टेलोसेंट्रिक असे असतात. आता याच्यामध्ये मध्यकेंद्री, आता गुणसूत्रामध्ये तुम्हाला परीक्षेला प्रोबॅबिलिटी एमपीसी काय विचारू शकेल किंवा एमपीसीची थिंकिंग कुठंपर्यंत जाऊ शकेल, तर प्रोबॅबिलिटी मला असं वाटतं की गुणसूत्राचा अ गटात गुणसूत्राची नावं देतील कोणते प्रकार आहेत आणि ब गटात देतील कोणत्या इंग्रजी मुळाक्षरासारखं दिसतं असं देतील ब गटामध्ये. तर त्याच्यामध्ये पहिलं गुणसूत्र आहे ते म्हणजे मध्यकेंद्रीय गुणसूत्र, त्याला मेटासेंट्रिक असं म्हटलं जातं. मध्य केंद्रीय गुणसूत्र आहे ना, तर थी फी या इंग्रजी मुळाक्षरासारखं दिसतं. दुसरं आहे गुणसूत्राचा प्रकार ते म्हणजे उपमध्यकेंद्री किंवा त्याला सब मेटासेंट्रिक म्हटलं जातं, तर ते यल या इंग्रजी अक्षरासारखं दिसतं. म्हणजे मध्यकेंद्री फी, उपमध्यकेंद्री यल, म्हणजे मेटासेंट्रिक फी, सब मेटासेंट्रिक यल. तुम्ही टेलिग्रामवर सुद्धा जॉईन करू शकता एमपीसी ट्रिक, सब डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याच्यानंतर तिसरा टाईप येतो तो म्हणजे अग्रकेंद्री, त्याला ॲक्रोसेंट्रिक असं म्हटलं जातं, तर तो इंग्रजी अक्षर आहे जे, जे इंग्रजी मुळाक्षरासारखं दिसतं. चौथा प्रकार आहे ते म्हणजे अंत्यकेंद्री गुणसूत्र, त्याला टेलोसेंट्रिक असं म्हटलं जातं, ते आय सारखं दिसतं. म्हणजे मी परत एकदा रिकॉल करतो तुम्हाला, मध्यकेंद्री म्हणजे मेटासेंट्रिक, फी या इंग्रजी मुळाक्षरासारखं दिसतं. उपमध्यकेंद्री त्याला सब मेटासेंट्रिक म्हटलं जातं, तर ते यल इंग्रजी अक्षरासारखं दिसतं. त्याच्यानंतर अग्रकेंद्री जे असतं त्याला ॲक्रोसेंट्रिक, ते जे इंग्रजी अक्षरासारखं दिसतं. आणि अंत्यकेंद्री म्हणजे त्याला टेलोसेंट्रिक असं म्हणतो, ते आ या इंग्रजी मुळाक्षरासारखं दिसतं. तर एवढेच फक्त लक्षात ठेवा, बाकी काय याच्यामध्ये जास्त ॲडिशनल करत बसू नका. त्याच्यानंतर आपण हाडाकडे वळतोय. तर हाडामध्ये कोणत्या, आता दंडामध्ये असणारं हाड कोणतं, आता हाडामध्ये कसं होतं, हातातले असणारी हाड आणि पायातली असणारी हाड. याच्यामध्ये एमपीसीने एक दोनदा प्रश्न फसवलाय, तो म्हणजे काय केलं जातं, तर चार हाडांची नावं दिली जातात, हातातली किंवा पायातली अशी मिक्स करून याच्यातलं ऑड मॅन आउट ओळखायला, म्हणजे यातलं चुकीचं कोणतं आहे ते ओळखायला सांगितलं जातं. तर त्यामध्ये काय केलं जातं, तर हातातली तीन हाडं दिली जातात आणि एक पायातलं हाड दिलं जातं, ते तुम्हाला बरोबर ओळखता आलं पाहिजे, त्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे. तर आता पहिल्यांदा पाहतोय आपण दंड, आपल्या दंडामध्ये कोणतं हाड असतं, त्या हाडाचं नाव आहे ह्युमेरस. काय नाव आहे? ह्युमेरस. दंडासमोरच्या भागामध्ये दोन हाड असतात, एक रॅडियस आणि अल्ना. हा, उल्ना किंवा अल्ना कसं प्रोनाऊन्सिएशन तुम्ही करता त्याच्यावर डिपेंड आहे. तर अंगठ्यामध्ये असतं ते रॅडियस असतं आणि करंगळीच्या भागात असतं ते अल्ना किंवा उल्ना असं असतं. त्याच्यानंतर गुडघ्याच्या खाली, हा आपला गुडघा जो आहे त्या गुडघ्याच्या खाली पायामध्ये दोन हाड असतात, एक असतं ते टिबिया आणि दुसरं असतं ते फिब्युला. तर टिबिया असतं ना, तर हाड हे पायाच्या खालच्या भागात, म्हणजे गुडघ्याच्या खालच्या भागामध्ये आतल्या भागात हाड, शरीराच्या आतल्या बाजूस जे असतं ना तर ते टिबिया असतं, आणि शरीराच्या बाहेरच्या बाजूचं जे असतं गुडघ्याच्या खालीच बघतोय आपण, तर त्याच्या असतं ते फिब्युला असतं. तर हे नावं तुम्हाला फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्याबद्दलचं स्टेट बोर्डमध्ये पण दिलेलं आहे बऱ्याचपैकी डायग्राम, तर ती डायग्राम एकदा नजरेखालून घ्या. त्याच्यानंतर मांडीमध्ये असणारा हाड आणि गुडघ्यामध्ये असणारा हाड, त्यांची नावं. मांडीमध्ये असणाऱ्या फिमर म्हणतो आपण, आणि गुडघ्यामध्ये असतं त्याला नी बोन किंवा त्याला पटेला असं लक्षात ठेवा. त्यानंतर मानवी शरीरामधलं सगळ्यात मोठं हाड कोणतं, तर ते असतं मांडीचं हाड. मांडीचं हाड जे असतं फिमर, ते मानवी शरीरातली सगळ्यात मोठं असतं. सर्वात लहान हाड असतं ते कानाचं हाड असतं, त्याच्या पुढं आपण पुढच्या स्लाइडमध्ये ते पाहणारच आहोत. त्याच्यानंतर आपण पाहतो ते म्हणजे पाठीच्या मणक्यामध्ये असणारी हाड. पाठीच्या मणक्यामध्ये एकूण 33 हाड असतात, तर त्याच्यामध्ये मानेमध्ये असणारी किंवा सर्व्हिकल म्हणतो 7 हाडं, हे क्रमानं लक्षात ठेवा. सर्व्हिकल मानेमधली 7, छाती म्हणजे थोरॅसिक त्याच्यामध्ये 12, कंबर म्हणजे लुंबार म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये 5, सॅक्रल 5 आणि माकड हाड 4, असे एकूण 33 हाडं असतात पाठीच्या मणक्यामध्ये. हां, मानेमध्ये सर्व्हिकल 7, छाती थोरॅसिक 12, कंबरेत लुंबार 5, सॅक्रल 5 आणि माकड हाड त्याचे 4, असे एकूण किती 33 हाडं पाठीच्या मणक्यामध्ये असतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आपण थोडंसं आता पचन संस्थेकडे वळतोय. साधू पिंडोरस, पॅन्क्रियाटिक ज्यूस. तर पॅन्क्रियाटिक ज्यूस मधून जे महत्वाचे तीन घटक कोणते, तर त्यातला पहिला महत्वाचा घटक असतो तो म्हणजे अमायलेज, दुसरा असतो तो ट्रिप्सिन आणि तिसरा असतो तो लायपेज. हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. पॅन्क्रियाटिक ज्यूस मधले महत्वाचे तीन घटक अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज. अमायलेज काय करतं, जे कार्बोहायड्रेट आहे ना, तर त्याचं पचन ग्लुकोजमध्ये करण्याचं काम या अमायलेजचं आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, याचं पचन ग्लुकोजमध्ये करण्याचं काम अमायलेज करतं.
ट्रिप्सिन काय करतं तर प्रोटीनचं कन्वर्जन ॲमिनो ॲसिडमध्ये करतं. प्रोटीनचं काय करतं पचन, ॲमिनो ॲसिड म्हणजे प्रथिनांचं पचन ॲमिनो अम्लामध्ये करण्याचं कार्य या ट्रिप्सिनचं आहे. आणि लायपेज काय करतं तर मेदाचं पचन मेदा अम्लामध्ये करतं, फॅटचं फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्जन लायपेज थ्रू होतं. त्यामुळे अमायलेज, ट्रिप्सिन आणि लायपेज हा जो पॉईंट आहे स्वादुपिंड रसामध्ये किंवा पँक्रियाटिक ज्यूसमधले महत्त्वाचे तीन घटक ते आहेत, तर ते हे खूप महत्त्वाचं आहे, परीक्षेसाठी लक्षात ठेवा. एमपीसीचा फेवरेट प्रश्न, राऊंड राऊंड 2-3 वर्षामध्ये परत फिरून फिरून विचारतात, तो म्हणजे शरीरातल्या सर्वात मोठी ग्रंथी कोणती, तर ती यकृत आहे. एमपीसी फिरून फिरून या टॉपिकवर प्रश्न विचारतेच. त्याच्यानंतर आपण थोडंसं हार्डकडे जातोय. मानवी हृदयाचं वजन किती असतं, तर ते 250 ते 350 ग्रॅम एवढं काय असतं मानवी हृदयाचं वजन असतं. स्त्रियामध्ये जर तुम्ही त्याचं वजन बघितलं तर ते 250 ते 300 ग्रॅम असतं, आणि पुरुषांचं मध्ये असतं ते 300 ते 350 ग्रॅम असतं. म्हणजे पुरुषांमध्ये असलेलं हृदयाचं वजन हे जास्त असतं. शीत रक्ताचे जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये हृदय किती कप्प्याचं असतं, तर 3 कप्प्याचं असतं. माशामध्ये ते 2 कप्प्याचं असतं. हे सुद्धा खूप फॅक्च्युअल डाटा आहे. हा फॅक्च्युअल डाटा किंवा हा ज्या फॅक्ट्स आहेत तर त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मानवी शरीर. आता मानवी शरीरात शरीरामध्ये रक्त किती असतं, तर एकूण शरीराच्या 8% वजना एवढं रक्त असतं. मग रक्ताचा पीएच किती असतो, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन किंवा त्याला सामू म्हणतो, तर तो 7.4 असतो, हे लक्षात घ्या. रक्त म्हणजेच काय आहे, तर ही द्रवरूप संयोजी ऊती आहे. हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे. रक्तच काय आहे, तर एक ऊतीच आहे, तर ती द्रवरूप संयोजी ऊती आहे रक्त. त्याच्यानंतर क्युबॉइडियल इपिथेल म्हणजे घनाभरूप अभिस्तर होती, तर हे का लक्षात ठेवायचं आहे, तर वृक्क नलिका याच्या आतील स्तरामध्ये असणारी ही ऊती आहे, किंवा लाळ ग्रंथीच्या ज्या नलिका आहेत या ठिकाणी सुद्धा घनाभरूप अभिस्तर क्युबॉइडल इपिथिलियम या ऊती आढळतात. तर हे सुद्धा याच्यामध्ये पण बराचसा महत्वाचा फॅक्च्युअल डाटा आहे, रिव्हिजनसाठी तुम्हाला नक्की उपयुक्त होईल. काय लक्षात ठेवायचं, तर रक्ताचा पीएच लक्षात ठेवा, रक्त म्हणजे द्रवरूप संयोजी ऊती आहे, हे 2 पॉईंट अतिशय महत्वाचे आहे. त्याच्यानंतर आता पुढे होतोय कार्बोहायड्रेट प्रोटीन याच्यामध्ये. आता 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून किती कॅलरी ऊर्जा मिळते, तर 4 कॅलरी ऊर्जा 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट पासून मिळते. 1 ग्रॅम मेदापासून किती ऊर्जा मिळते, तर 1 ग्रॅम मेदापासून 9 कॅलरी ऊर्जा मिळते. हे सुद्धा महत्वाचा फॅक्ट आहे, फक्त फॅक्च्युअल डाटा लक्षात घ्या. आपण जे कोलेस्ट्रॉल म्हणतो, कोलेस्ट्रॉल हे देखील एक प्रकारे मेदच आहे. आता मानवी शरीरामध्ये किती कोलेस्ट्रॉल असतं, तर सुमारे 60 ग्रॅम एवढं त्याचं प्रमाण असतं. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण मानवी शरीरामध्ये किती असतं, सुमारे 60 ग्रॅम असतं. त्यापैकी आपण दररोज किती वापरतो, फक्त 1 ग्रॅम एवढंच आपण कोलेस्ट्रॉल दररोज वापरलं जातं. हे महत्वाचं आहे, हे सुद्धा फॅक्च्युअल डाटा आहे, हे एवढं लक्षात घेऊ शकता. त्याच्यानंतर जीवनसत्वामध्ये आपण जर पाहिलं तर पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कोणती, तर ब आणि क, आणि पाण्यात न विरघळणारी जीवनसत्व कोणती, तर अडईके, ही सुद्धा आपण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे येतात ते म्हणजे ध्वनी. आता ध्वनी आणि प्रतिध्वनी वेगवेगळे ऐकू येण्यासाठी अंतर कमीत कमी म्हणजे परावर्तनशील पृष्ठभागापर्यंतचे अंतर ध्वनीच्या स्वरूपापासून किती असतं, तर ते 17.2 मीटर असतं. परंतु ते किती तापमान आलं असतं त्याची सुद्धा व्हॅल्यू किंवा ते सुद्धा महत्वाचं आहे, तर 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला. म्हणजे ध्वनी आणि प्रतिध्वनी ऐकून येण्यासाठी अंतर किती असलं पाहिजे, तर ते 17.2 मीटर एवढं असलं पाहिजे 22 डिग्री तापमानाला. आणि 22 डिग्री तापमानामध्ये ध्वनीचा हवेतील वेग किती असतो, तर तो 344 मीटर पर सेकंद. मग बऱ्याच वेळा काय होतं, तर गणित सोडवताना एक्झाम्पल दिलं त्यामध्ये उपयोग होतो, आणि फॅक्च्युअल म्हणून सुद्धा हे तुम्हाला माहीत असू द्या, ध्वनीचा हवेतील वेग किती असतो, 344 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर एमपीसीनं बऱ्याच वेळा सोनारचा फुल फॉर्म विचारलाय. सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. हा, तर ह्याच्यामध्ये पाण्यात ध्वनी तुरुंगाचा पाण्याखालील वस्तूचा अंतर काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणखी हे लेसन हे पूर्ण मोठं आहे, याच्यामध्ये पुढे बायोलॉजीचे काही महत्वाचे पॉईंट हे सुद्धा कव्हर केलेत. हे लेसन जेव्हा तुम्ही पूर्ण ऐकाल तेव्हा तुम्हाला त्याचा बराचसा भाग रिव्हिजन ओरिएंटेड कव्हर होईल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे विभवांतराचं एकक. विभवांतराचं SI पद्धतीतील एकक व्होल्ट आहे. त्याला व्होल्ट हे एकक देण्याचं रिझन काय आहे, तर व्होल्ट हा अलेक्झांड्रो व्होल्टा हे इटालियन शास्त्रज्ञ होते. अलेक्झांड्रो व्होल्टा हे काय होते, इटालियन शास्त्रज्ञ होते. यांनी सर्वप्रथम विद्युत घट तयार केला होता, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ किंवा सन्मानार्थ विभवांतराच्या एककास व्होल्ट हे नाव देण्यात आलेलं आहे. हा अलेक्झांड्रा
होल्टा, होल्टा त्यांचं सरनेम म्हणून ते होल्ट विभवंतराचं एकक दिलेलं आहे. त्याच्यानंतर परीक्षेसाठी इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे हे दोन का महत्वाचं आहे, तर पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी भागिले किंवा डिव्हायडेड बाय 4.18 कॅलरी. आता तुम्हाला ओहमचा लॉ माहीत असायला हवा. तर आय म्हणजे काय, तर आय म्हणजे करंट एम्पियर, एम्पियर मध्ये मोजला जातो. आर म्हणजे रेजिस्टन्स, टी म्हणजे टाइम वीक, टाइम काळ आपण असं म्हणतो. तर हे लक्षात घ्या. आता तुम्हाला ह्याच्यावर एमपीसीने एक दोनदा एमसीक्यू विचारलेले आहेत. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, आय ची व्हॅल्यू दिलेली असते करंटची, आर म्हणजे रेजिस्टन्सची दिलेली असते, टी ची व्हॅल्यू दिलेली असते आणि विचारलेली असते एच ची व्हॅल्यू काढा. तर डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये टाकून काढू शकतो. दुसरं म्हणजे तुम्हाला लक्षात कसं घ्यायचं आहे, तर फी इज इक्वल टू आय इंटू टी, फी इज इक्वल टू आय इंटू टी. तर हे काय ओहमचा लॉ, हे तुम्हाला माहीत असू द्या, फी इज इक्वल टू आय इंटू टी म्हणजे ओहमचा लॉ आहे तो. तर याच्यामध्ये फीची आयची व्हॅल्यू जर तुम्ही आता फी यातलं एकच एक सूत्रपाठ करा, ते म्हणजे एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी भागिले 4.18 कॅलरी. हां, तर हे एच एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि फी इज इक्वल टू आय इंटू टी हे एक लक्षात घ्या ओहमचा लॉ. तर तुम्हाला कसंही विचारू द्या, त्याचं कन्वर्जन तुम्हाला करता येईल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे विद्युत दिवा. तर विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूच्या तारेचं कुंडल असतं, तर ते टंगस्टन धातूच्या तारेचं कुंडल असतं. मग हे जे कुंडल आहे याची आयुमर्यादा वाढवण्यासाठी काय केलं जातं, त्याच्यामध्ये दोन निष्क्रिय वायूंचं मिश्रण भरलेलं असतं. तर ते दोन महत्वाचे निष्क्रिय वायू कोणते, तर आर्गॉन आणि नायट्रोजन. कोणते निष्क्रिय वायूंचं मिश्रण भरलेलं असतं, आर्गॉन आणि नायट्रोजन या दोन निष्क्रिय वायूंचं मिश्रण भरलेलं असतं. त्याच्यामुळे काय होतं, तर हे जे कुंडल आहे ना, तर त्याचं ऑक्सिडेशन होत नाही. दुसरं म्हणजे शस्त्रक्रिया जेव्हा केली जाते त्यावेळी शरीराचे स्नायू कापण्यासाठी कोणती तार वापरतात, तर गरम केलेली प्लॅटिनमची तार वापरली जाते. शस्त्रक्रियामध्ये शरीराचे स्नायू कापण्यासाठी गरम केलेली प्लॅटिनमची तार वापरली जाते. त्याच्यानंतर स्टेट बोर्ड मधला एकदम फॅक्च्युअल डाटा, तो म्हणजे याच्यावर एमपीसीनं बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेत आणि कंबाईन परीक्षेला तर जास्त वेळेस विचारलेत. पहिला महत्वाचा फॅक्च्युअल डाटा आहे तो म्हणजे निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून किती अंतरावर असतो, तर 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. दुसरा महत्वाचा फॅक्ट आहे तो म्हणजे डोळ्यासंदर्भातला नेत्रगोल जे असतं आपलं डोळ्यातलं, तर त्याचा व्यास किती असतो, तर सुमारे 2.4 सेंटीमीटर असतो. हे सगळ्या स्टेट बोर्डमधल्या फॅक्ट आहेत. तिसरं महत्वाचं म्हणजे निरोगी डोळ्याकरता डोळ्यातील स्नायू शिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचं नाभी अंतर किती असतं, तर ते 2 सेंटीमीटर असतं. हे तिन्ही महत्वाचे फॅक्ट आहेत. पहिला म्हणजे निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असतो, म्हणजे सुस्पष्ट लघुत्तम अंतर असं म्हटलं जातं. नेत्रगोलाचा व्यास 2.4 सेंटीमीटर आणि निरोगी डोळ्याकरता डोळ्यातली स्नायू शिथिल असताना डोळ्यातील भिंगाचं नाभी अंतर हे 2 सेंटीमीटर असतं. हे तिन्ही वाक्य फॅक्च्युअल डाटा म्हणून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे लघुदृष्टी किंवा निकट दृष्टीता आणि दूरदृष्टीता. तर निकट दृष्टीता त्याला इंग्रजीमधील नाव लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, मायोपिया असं दिलं जातं, तर आपल्याला ते मायोपिया म्हणजे निकट दृष्टीता आहे हे समजतच नाहीये. त्यामुळे हे स्लाइड घेण्याचं किंवा हे रिझन काय आहे, तर मायोपिया यालाच निकट दृष्टीता म्हणतात, त्यालाच लघुदृष्टी असं म्हटलं जातं. निकट दृष्टीता नावातच आहे. निकट दृष्टीता म्हणजे जब माणूस आहे ना, तर डोळ्यानं जवळचं पाहू शकतो, जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो. निकट दृष्टीता दूरच्या व्यवस्थित दिसत नाहीत, त्याला मायोपिया किंवा निकट दृष्टीता असं म्हटलं जातं. तर तो मायोपिया हा जर घालवायचा असेल तर काय केलं जातं या दोषाचं निराकरण करताना, तर अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरला जातो आणि याचं निराकरण केलं जातं. दुसरा आहे टाईप तो म्हणजे दूरदृष्टीता. दूरदृष्टीता त्याला हायपर मेट्रोपिया, हा हायपर मेट्रोपिया असं म्हणतो. तर याच्यामध्ये दूरदृष्टीता म्हणजे दूरचं व्यवस्थित दिसतं परंतु जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही, त्याला दूरदृष्टीता किंवा हायपर मेट्रोपिया असं म्हटलं जातं. तर हा जो दोष घालवायचा असेल तर काय केलं जातं, तर बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरला जातो आणि हा दोष घालवला जातो. त्याच्यानंतर आपला पुढचे पॉईंट आहे त्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे नैसर्गिक रबर. तर नैसर्गिक रबर कशापासून बनलेलं असतं, तर आयसोप्रीन पासून बनलेलं असतं. याच्यावर एमपीसीनं राज्यसेवा पूर्वला याच्यावर एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर शरीरात रक्तातील प्लेटलेट याच्या कमतरतेमुळे होणारा रोग पुरपुरा. आता प्लेटलेटमुळं कमी झाल्या किंवा जास्त झाल्या, तर डेंग्यू रोगामध्ये काय होतं, तर शरीरातील प्लेटलेट जास्त असतात, ब्लड प्लेटलेट, तर त्या कमी झालेल्या असतात.
तर डेंगू रोगामध्ये ते एक माहीत आहे. दुसरं म्हणजे बर्फावर वाढणारी वनस्पती, तर त्याला क्रायोफाइट्स म्हटलं जातं. बर्फावर वाढणाऱ्या वनस्पतीला काय म्हटलं जातं? क्रायोफाइट्स म्हटलं जातं. आम्ल मृदेवर वाढणाऱ्या वनस्पतीला काय म्हटलं जातं? तर ऑक्झॅलोफाइट. हां, ऑक्झॅलोफाइट म्हणजे आम्ल मृदेवर वाढणारी वनस्पती. त्याच्यानंतर पडीक जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतीला रूट रॉल्स असं म्हटलं जातं. त्यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा की जो मागच्या कंबाईनला आय थिंक विचारला गेलेला आहे, तर अल्केन, अल्कीन आणि अल्काइन. तर अल्केन साठीचं सूत्र आहे ते CnH2n+2. आता अल्केन CnH2n+2 म्हणजे काय? तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय असतं? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हे पहिले सहा क्रम. म्हणजे यांची व्हॅल्यू जेव्हा एक असते तेव्हा तो काय असतो? मिथेन असतो. यांची व्हॅल्यू एक असते तेव्हा काय असतं? मिथेन असतं. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मिथेनचं सूत्र काय आहे, तर CH4 हे काय आहे? मिथेनचं सूत्र आहे. मग हे CH4 आलं कसं? तर ह्या सूत्रावरून आलेलं आहे. यांची व्हॅल्यू एक असते तेव्हा मिथेन असतं, यांची व्हॅल्यू दोन असते तेव्हा इथेन असतं, यांची व्हॅल्यू तीन असते तेव्हा ते प्रोपेन असतं, आणि यांची व्हॅल्यू चार असते तेव्हा ते ब्युटेन असतं, यांची व्हॅल्यू पाच असते तेव्हा तो पेंटेन असतं, आणि यांची व्हॅल्यू सहा असते तेव्हा ते हेक्झेन असतं. म्हणजे यांची व्हॅल्यू एक असते तेव्हा त्याला आपण मिथेन म्हणतो. मिथेन म्हणजेच काय आहे? तर CH4 आहे. मग यांची व्हॅल्यू एक ठेवली तर या सूत्रामध्ये यांची व्हॅल्यू एक ठेवल्यानंतर काय होईल? C1, याची व्हॅल्यू काय ठेवली? एन ठेवली. दोन गुणुले एक म्हणजे दोन, अधिक दोन चार, म्हणजे C1H4 म्हणजेच काय? तर CH4. म्हणजे मिथेन म्हणजे CH4 कसं आलं? तर ह्या सूत्रावरून आहे. परीक्षेसाठी आता MPSC काय करायला लागले तर खूपच फॅक्च्युअल होते, हे सूत्रच विचारतात. अल्केनसाठीचं सूत्र आहे CnH2n+2. अल्किनसाठीचं सूत्र आहे CnH2n. फक्त जे अधिक दोन जोडलेलं होतं ना ते काढून टाकायचं. आणि अल्काइनसाठीचं सूत्र काय आहे? CnH2n-2. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवा मी सांगतो. अल्किनचं लक्षात ठेवा. अल्किन म्हणजे काय? तर CnH2n. हे काय झालं? अल्किनचं झालं. जेव्हा तुम्ही अल्केन कराल तर अधिक दोन करायचं, H2n मध्ये काय करायचं? दोन मिसळायचं अल्केन करताना. आणि अल्काइन करताना काय करायचं? तर 2n मधून दोन वजा करायचं. म्हणजे अल्किनचं जर लक्षात ठेवलं तर बाकी दोन्ही सगळे सूत्र लक्षात राहू शकतात. ते म्हणजे अल्किन लक्षात ठेवलं CnH2n, तर अल्केन करताना अधिक दोन करायचं CnH2n, त्या 2n मध्ये अधिक दोन मिसळायचं, आणि अल्काइन करताना त्या 2n मधून दोन वजा करायचं. तर हे एक महत्वाचं आहे, परीक्षेला याच्यावर विचारलं गेलं होतं, खूपच फॅक्च्युअल MPSC होते त्यामुळे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मानवी कानांची ऐकण्याची क्षमता किती असते? तर 20 Hz ते 20 kHz. 20 kHz म्हणजे काय? तर 20,000 Hz. त्यानंतर 5 वर्षाखालील बालकं कितीपर्यंतचा आवाज ऐकू शकतात? तर तो 25,000 Hz एवढ्यापर्यंतचा ते आवाज ऐकू शकतात. कुत्री 50,000 Hz एवढ्यापर्यंतचा आवाज ऐकू शकतात, म्हणजे तुमचा ध्वनी एवढा चांगला आहे त्यांचा. इम्प्रासोनिक साऊंड म्हणजे 20 Hz पेक्षा कमी तीव्रतेचा ध्वनी. इम्प्रासोनिक साऊंड म्हणजे काय? तर 20 Hz पेक्षा कमी तीव्रतेचा ध्वनी, त्याला इम्प्रासोनिक साऊंड असं म्हटलं जातं. मग प्रश्न उरतो तो अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे काय? तर 20 Hz 20 kHz याच्यापेक्षा जास्त तीव्र ध्वनी म्हणजे अल्ट्रा. अल्ट्रा म्हणजे जास्त, 20 kHz पेक्षा जास्त ध्वनी, तीव्र ध्वनी म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड. मग अल्ट्रासोनिक साऊंड कोण ऐकू शकतात? तर मानव ऐकू शकतो थोड्या प्रमाणात. वटवाघूळ, डॉल्फिन, हे मांजर, चित्ता, हे जे प्राणी आहेत तर अल्ट्रासोनिक साऊंड ऐकू शकतात. इम्प्रासोनिक म्हणजे खूपच कमी, इम्प्रासोनिक म्हणजे 20 Hz पेक्षाही कमी. मग अशा प्रकारचा ध्वनी कोण काढतात किंवा निर्माण करू शकतात? तर फेल, हत्ती आणि गेंडा. भूकंपामध्ये असू द्या, पण प्राणी कोणते? तर फेल, हत्ती आणि गेंडा इम्प्रासोनिक साऊंड ऐकू शकतात, पर्यंत असलं ध्वनी काढू शकतात, निर्माण करू शकतात. म्हणजे इम्प्रासोनिक म्हणजे काय? तर 20 Hz पेक्षा कमी, हा, तर फेल, हत्ती, गेंडा. अल्ट्रासोनिक म्हणजे काय? तर 20 kHz पेक्षा जास्त, तर ते कोण? वटवाघूळ, डॉल्फिन आणि मांजर, हे तीन नावं प्राणी तरी ॲटलीस्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर गुरामध्ये आढळणारा विषाणू आहे तो पिकार्ना विषाणू आहे. पिकार्ना विषाणू फॅक्च्युअलच आहे. जीवाणूमधली जी पेशी भित्तिका असते ती कशापासून बनलेली असते? तर पेप्टिडोग्लायकेन यापासून जीवाणूमधील पेशी भित्तिका बनलेली असते. कवकामधील पेशी भित्तिका कायटीन पासून बनलेली असते. कवकामधली पेशी भित्तिका
कायटीन पासून बनलेली असते. त्याच्यानंतर मातीमध्ये आढळणारे आता दोन नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू. मातीमध्ये आढळणारे कुठले तर ॲझॅटोबॅक्टर. हा मातीमध्ये आढळणारा नायट्रोजन स्थिरीकरण करणारा जीवाणू म्हणले की ॲझॅटोबॅक्टर. आणि शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये हा आढळणारा नायट्रोजनचे फिक्सीकरण करणारा जीवाणू म्हटले की रायझोबियम. ॲझॉटोबॅक्टर आणि रायझोबियम हे दोन्ही जीवाणूबद्दल लक्षात घ्या. रायझोबियम म्हटलं तर शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर आणि मातीमध्ये आढळणारा नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारा ॲझॅटोबॅक्टर. रायझोबियम आणि ॲझॅटोबॅक्टर हे दोन लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्षारयुक्त पाण्यामध्ये आढळणारे जे जीवाणू असतात त्यांना नाव काय आहे तर हॅलोफाइल्स. हॅलोफाइल्स असं म्हटलं हॅलोफाइल्स क्षारयुक्त पाण्यामध्ये आढळणारे जीवाणू. त्याच्यानंतर सजीवांची वर्गीकरण. सजीवांच्या वर्गीकरणामध्ये एकूण पंचसृष्टी पद्धत आहे म्हणजे मोनेरा प्रोटिस्टा प्लांट ॲनिमल तर हे सगळे पंचसृष्टीचे जे वर्गीकरण केले गेलेलं आहे तर हे कुणी पद्धत सांगितली तर आर्य फिटकर. पंचसृष्टी पद्धत कुणी सांगितलेली आहे आर्य फिटकर. स्टेट बोर्डच्या पुस्तकात सरळ दिलेलं आहे. पेलाग्रा नावाचा रोग कशामुळे होतो तर नायसिनच्या अभावामुळे पेलाग्रा नावाचा रोग होतो. पेलाग्रा नावाच्या रोगालाच 3D रोग असंही म्हटलं जातं. 3D म्हणजे काय तर डर्माटायटिस डायरिया आणि डिमेन्शिया. हां तर हे नायसिनच्या अभावामुळे होणारा रोग पेलाग्रा. त्याच्यानंतर मानवी शरीरामध्ये जो शर्करा आहे तर आपण कोणत्या स्वरूपामध्ये वापरू शकतो तर मोनोसॅक्राइड म्हणजे मोनोसॅक्राइड डायसॅक्राइड आणि पॉलीसॅक्राइड. मानवी शरीरामध्ये शरीर शर्करेचा उपयोग किंवा साखरेचा उपयोग फक्त मोनोसॅक्राइडच्या स्वरूपातच करू शकतो. डायसॅक्राइडच्या उदाहरणं कोणती डायसॅक्राइडची तर त्याची ट्रिक आहे मसाला. काय ट्रिक आहे मसाला. डायसॅक्राइडची ट्रिक आहे मसाला. यम म्हणजे माल्टोज, सा म्हणजे सुक्रोज आणि ल म्हणजे लॅक्टोज. माल्टोज सुक्रोज आणि लॅक्टोज ही डायसॅक्राइडची उदाहरणं आहेत. मसाला असं लक्षात ठेवायचं. म म्हणजे माल्टोज, स म्हणजे सुक्रोज आणि ल म्हणजे लॅक्टोज. त्याच्यानंतर पुरुषांना किती प्रथिनांची दिवसाला आवश्यकता असते आणि महिलांना किती असते तर पुरुषांना प्रतिदिन 56 ग्राम एवढं प्रथिनांची गरज असते. स्त्रियांना असते ते 43 ग्राम प्रथिनांची प्रोटीनची आवश्यकता असते. आपल्या शरीरामधली सर्वात लहान अस्थी कोणती तर ती स्टेप्स आहे म्हणजे मध्यकर्णामध्ये असलेले हाड आहे ते महत्वाचं स्टेप्स. तर ते बाहेरून आजचा क्रम MIS अशी ट्रिक आहे. तर आता मला ते आठवत नाही. S म्हणजे सगळ्यात शेवटचा तो स्टेप्स आहे. हा S म्हणजे स्टेप्स. त्याच्यानंतर M आणि I म्हणजे फुलफॉर्म काय ते तुम्ही एकदा बघून घ्या. ट्रिक काय आहे मिस ट्रिक आहे मिस MIS बाहेरून आतमधला असलेला क्रम. शरीरातली सगळ्यात मोठी अस्थी कोणती तर फिमर जी मांडीमध्ये असते. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय की आपण विज्ञानाचे काही महत्वाचे पॉईंट मुद्दे काही बराचसा फॅक्च्युअल डाटाज आपण कव्हर केलेला आहे. फक्त रिव्हिजन ओरिएंटेड आहे. येणाऱ्या कंबाईन किंवा त्यानंतर होणाऱ्या पूर्व परीक्षेला तुम्हाला नक्की उपयोग होईल. आज आणखीन आपण त्याच्यावर अजून इन्फॉर्मेशन अपलोड करणार आहे नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. लेसन जर आवडलं तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.